गुरुसाठी सर्व भक्त सारखेच असतात, मात्र भक्ताने गुरु भक्ती बाबत चुकीच्या धारणा बाळगल्या तर गुरु निश्चितपणे त्याची कानउघडणी करण्यासाठी सज्ज होतो। भाऊ अहो बाहेर या ना, हे बघा मी काय घेऊन आलो येते। मी स्वामींसाठी छान छान फुलं आणलीत। सगळे कामात दिसते, पणच ही फुलं स्वामींना वाहूया। आजोबा आनंद काय करतोयस? मागे हो, तुझी प्रार्थना कशी झाली देवघरात जाण्यासाठी पाऊल तरी उचलण्याची? तुला हजार वेळा सांगितलंय देवघराच्या आसपास तू फिरकायचं नाही। तू कोण आहेस माहितीये ना? शूद्र आहेस तू, शूद्र। आता मी आलो म्हणून, अन्यथा स्वामींची खोली बाटवली असतीस तू। आमच्या घरात किती ओळसओळ पाळतात माहितीये ना तुला? आमच्या घरातल्या मंडळीशिवाय कुणालाही देवघरात पाऊल टाकण्याची परवानगी नाही। तुला तरीही तू हे धाडस केलंस। असं काही मी मुद्दाबून नाही केलं। अहो मी सर्वांना आवाज दिले पण कुणीच आलं नाही, म्हणून म्हंटल आपणच ही फुलं होऊया। मी कशालाही शिवणार नव्हतो। अरे पण एवढी काय घाई होती? वाघ मागे लागला होता की काय? जरा वेळ थांबता येत नाही? आणि एवढं काय आणलं होतंस? ही जंगली फुलंच ना, आणि ती आम्ही स्वामींना वाहायची। आम्ही स्वामींना रोज चाफ्याची सुगंधी फुलं वाहतो। तर जाता इथून, स्वामींच्या पूजेची वेळ झालीये। भाऊ मला स्वामींचं दर्शन घ्यायचंय। स्वामींचं दर्शन घ्यायचंय तुला? हो, मला एकदा स्वामींना पाहायचंय। तू समजतोस काय स्वतःला? अरे प्रत्यक्षात तर सोड, स्वप्नातही तुला स्वामींचं दर्शन घेऊ देणार नाही। नौकर आहेस ना, तू नौकरासारखाच राहा। चल जा उरलेली काम कर। स्वामी ही फुलं गोड मानून घ्याल ना? अहो तुमचे चरण समजून मी या दगडावरच फुलं वाहतोय। तुम्हीच माझ्यासाठी स्वामी। अहो मी हा असा दरिद्री, त्या कुलकर्ण्यांच्या कर्जात माझ्या आई वडिलांनी त्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं, ते आता देवाघरी गेले, त्यामुळे ते कर्ज मलाच फेडावं लागणार ना स्वामी, म्हणून मला या घरातून बाहेर पडता येत नाहीये। स्वामी मी प्रत्यक्षात तुम्हाला कधी पाहिलं नाहीये, पण कुलकर्ण्यांच्या घरात तैलचित्राच्या रूपात तुम्ही आहात आणि ते रूप पाहण्यासाठी माझा जीव तळमळतोय स्वामी। अरे हा दगड म्हणजे स्वामी काय? अरे स्वामी आमच्या घरात आहेत तैलचित्राच्या रूपात, आम्ही त्यांची किती तैनात राखतो, ओवळस ओवळं किती पाळतो हे तू पाहतोस ना। अरे भक्ती करावी तर ती आम्हीच, हे सगळं तू पाहतोस, तरी सुद्धा दगडाला स्वामी मानतोस, स्वतःला स्वामींचा भक्त म्हणवतोयस। भक्ती कशाशी खाता रे, तुला काय कळणार म्हणा। जा गोठ्यात जा, शेण बिण साफ कर आणि गाईचं गोमूत्र काढून दे, मला पूजेसाठी गोमूत्र हवंय। चल बाबा। हे अगं बाबा, हे इकडे काय रे विष्णू, तुझा चेहरा कसा आनंदानं उजळून निघालाय, काय झालंय काय? अहो बाबा बातमीच तशी आहेत, माझ्या कामामध्ये मला बढती मिळाली आहे आणि बढतीसोबत पगारही वाढ झाली आहे। उत्तम,
अरे तू तुझं काम प्रामाणिकपणे मन लावून करतोस ना, त्याची पोच पावती दिली आहे सरकारनं. ही सगळी स्वामींची कृपा. स्वामींच्या आशीर्वादामुळे आपल्या घरात कशाची कमी नाही, सुख समाधान कसं ओसंडून वाहत आहे. अरे मी बोलत काय थांबलोय, पाहो मी पेढे आणलेत, मी स्वामी समोर ठेवून येतो. राम विष्णू असाच कुठे निघालास, उत्साहाच्या भरात रीत भात विसरलास, आत्ताच बाहेरून आलास ना तू. कुणाकुणाची सावली पडलेली असते, कसला कसला वितळ झालेला असतो. जा आधी स्नान कर, शुद्ध हो आणि मग देवघरात जा. हो बाबा, मी चुकलो. बाबा मला एक कल्पना सुचली, मला मिळालेल्या बढतीच्या आनंदात आपण स्वामींचं नामस्मरण आणि जागरण ठेवूयात का? छान, उत्तम कल्पना आहे. स्वामी कुलकर्ण्यांकडे तुमचा जागर घालणार आहेत हे कळल्यावर माझ्या मनात एक आशा जागी झाली. जागराच्या निमित्तानं का होईना मला तुमच्या दर्शनाचा लाभ मिळू दे. खरंच स्वामी मला तुमचं दर्शन मिळू दे. विष्णू जागर ठेवतोयस ना आमचा, उद्या रात्री आम्ही तुझ्या घरी येऊ. स्वामी 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 मी धन्य झालो, माझी भक्ती धन्य झाली. तुम्ही मला स्वप्नात येऊन दर्शन दिलं, सांगितलं की उद्या प्रत्यक्ष दर्शन देणार आहात. स्वामी आपण या, मी आपल्या स्वागताची सगळी तयारी करून ठेवतो. स्वामी विष्णू अरे काय सांगतोयस काय? होय बाबा, स्वामींनी स्वतः माझ्या स्वप्नात येऊन सांगितलंय ते आज रात्री येणार आहेत. अहो स्वामी कसे दिसतात हो, त्या तैलचित्रात दिसतात तसेच का? अगं अगं तू आता आज रात्री स्वतःच बघ ना. तू तयारीला लागो, स्वामी प्रत्यक्ष येतील ना तेव्हा त्यांच्या खोलीत सगळं कसं सागर संगीत तयार असायला हवं. हो मी लगेच कामाला लागते. चल स्वामींच्या स्वागताची तयारी करूया. हे काय ऐकतोय, आज रात्री प्रत्यक्षात स्वामींचं दर्शन लाभणार, स्वामी दिसणार, स्वामी. विष्णू मी आनंद आत कुठे येतोयस, आल्या पाऊली मागे फिर, आज तू घरात पाऊल सुद्धा टाकायचं नाहीस. आजोबा फक्त आजचा दिवस. काय आजचा दिवस काय? आज स्वामींचा जागर आहे घरात, रोजच्या पेक्षा अधिक दक्ष राहून आम्हाला आमचं सोहळं पाळायचं आहे. तुला घरात घेऊन त्यावर पाणी फिरू, माझं देवघर भ्रष्ट करू, तड्यात आता हो. आजोबा आज स्वामी येणार आहे, मला दर्शन घ्यायला द्या ना. तड्या तुझ्या खोलीत जा आणि तुझा तो दगड आहे ना त्याला स्वामी मानून त्याची पूजा कर, जागर घाल त्याचा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री
समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही काय करताय? मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मी आनंद. तुम्हाला स्वामींच्या दर्शनासाठी देवघरात यायचं होतं ना? चला. नाही म्हणजे हे तुम्हाला मान्य नसेल तर त्याची तुम्ही चिंता करू नका. देवघरामध्ये जो काही चमत्कार चाललाय ना तो तुम्ही पाहावा आणि आम्हाला उलगडून सांगावा. चला. काय स्वामींच्या दर्शनासाठी मी तुमच्या देवघरात? होय चला. तुम्ही खरंच चला. तुम्ही खरं सांगताय ना? अगदी खरं सांगतोय. आनंद तुम्ही चला चला. ये चमत्कार कसा झाला? मी सांगतो कसा झाला. स्वामी स्वामी काय काय समज आहे तुमचा आमच्याविषयी? स्वामी तुमच्यासारखं सोवळं ओवळं पाळणाऱ्या, त्याची चुकीची धारणा बाळगणाऱ्या, अर्ध्या अळकुंडांनी पिवळं झालेल्या तुमच्यासारख्या भक्तांना दर्शन देतात अशांच्याच इच्छा पूर्ण करतो. लक्षात ठेवा, परमेश्वर काय किंवा गुरु काय, त्याला सगळे भक्त सगळे शिष्य सारखे असतात. अरे ज्या परमेश्वरानं
सृष्टी निर्माण केली तो त्यातीलच घटकांमध्ये भेदभाव करेल का? परमेश्वराला वश करण्यासाठी हवा असतो अंतरंगातला शुद्ध भक्तिभाव. बाकी सगळे वरवरचे उपचार आहे. पण तुमचं काय होतं? तुम्ही त्यांनाच अवास्तव महत्व देता, त्यांचाच अतिरेक करता, त्यांचंच अवडंबर माजवता. आम्हाला हे साप नामंजूर आहे. आमच्यावर निर्मळ भक्ती करणारा भक्तच आम्हाला प्यारा. आमची आणखी एक अपेक्षा, लोक जसे आम्हाला मानतात, आम्हाला महत्व देतात, तसेच आमच्या भक्तांनाही दिलं पाहिजे. कारण आम्ही आणि आमचे भक्त हे वेगळे नाहीत. मुळी भक्तिभाव असेल ना तर तैलचित्रातच काय, दगडातही आम्ही तुम्हाला दिसू. आनंदा, आमचे अनेक भक्त आहेत, पण एकलव्यासारखा निष्ठा असलेला तुझ्यासारखा एखादा. अरे, आमच्या दर्शनाची आस लागली होती ना तुला? आम्हालाही तुला पाहायचं होतं. एकलव्यासारख्या भक्ताला पाहायला कुणाला आवडणार नाही. स्वामी, स्वामी, मी चुकलो. होय, चुकलच. पण त्यापायी या आनंदाला किती त्रास सहन करावा लागला, किती सहन करावा लागला. माफी मागा त्याची. आनंदा, ओरा मला माफ कर. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती, मी चुकलो. हो आजोबा, हे तुम्ही काय बोलताय? मीठ खाल्लं मी तुमचं. तुमचे बरेच उपकार आहेत माझ्यावर. हो, क्षमा मागू नका. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काय नृसिंह, कस काय चाललंय तुझं कार्य? स्वामी, आपला आशीर्वाद असल्यामुळं कार्य अत्यंत उत्तम रीतीने चालू आहे. आपल्या आज्ञेप्रमाणे धर्म प्रचाराचं आणि धर्म प्रसाराचं कार्य उत्तम चालू आहे. पण स्वामी, क्यों, क्या हुआ? स्वामी, हे कार्य म्हणजे तारेवरची कसरत वाटते हो. कधी कधी परिस्थितीचा सामना करणं खूप अवघड जात आहे. अरे, कार्य करणं एवढं सोपं नसतं. अरे, त्यात कठीण प्रसंग येणारच. बहुत टेढी खीर है ये. अरे, इथे हातावर फुलं जशी पडणार तसेच निखारेही पडणार. आपलं कार्य चालू ठेवायचं. नृसिंह, अरे कार्य म्हटलं की त्यात अडचणी येणार. अरे, अशा अडचणींमधून आपलं काम पुढे चालू ठेवणं यात आपली घरी कसोटी असते. बरं, मला सांग, तुला कसल्या अडचणी येतात? स्वामी, काही काही वेळेला आपल्या संयमाची लोक अगदी
परीक्षा बघतात, अंत बघतात. त्यामुळं असं वाटत की हे कार्य कुठवर आणि कस चालणार आहे. अरे धर्मप्रचाराच आणि धर्मप्रसाराच कार्य म्हटलं कि त्यात अडचणी या येणारच. बडी टेढी खीर आहे ये. कधी हातावर निखारे पडणार तर कधी फुलं. आपल्याला आपलं काम नेतान सुरू ठेवायला हवं. अरे आपल्याला दोघांनाही त्यांना मायेनं जवळ घ्यावं लागणार, आपुलकीनी समजावं लागणार. काय कळतय ना? होय स्वामी, या सत्कार्यासाठी आपण मला अंतप्रेरणा दिलीत, मार्गदर्शन दिलं, यातच माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं समजतो मी. आणि भिवू नकोस, निर्धोकपणे तुझं कार्य करत राहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. अरे कार्य करताना अडचणी ह्या येणारच. त्यांचा खंबीरपणे मुकाबला करायचा. आणि कोणत्याही प्रसंगी तुला कसलीही अडचण आली तर आमच्याकडे ये, आम्ही तुला मार्गदर्शन करू. येणाऱ्या संकटांचा निर्धोकपणे सामना कर. जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. स्वामी, या धर्मकार्यास आपले उदंड आशीर्वाद आहेतच आणि केवळ आपल्या प्रोत्साहनामुळे हे धर्मकार्य करण्यास मला प्रचंड बळ प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून तर मी हे कार्य करतोय. येऊ नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. स्वामी समर्थ. अर्थाने सोनियाचा दिवस आहे बघ. प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती स्वामी आपल्या घरी येणार. खरच या दिवसाची इतकी वर्ष वाट बघितली आपण. आज कुठे जाऊन त्यांनी आपल्या दोघांना, आपल्या सेवकांना त्यांची सेवा करण्याची संधी दिली बघ. ए बर अण्णा, सगळी तयारी झाली ना? नीट सेवेत कोणतीही कसूर राहता कामा नाहीये. हा, महाराजांच्या पाद्यपूजेची तयारी तर झालीच आहे. आता फक्त एकदा बैठक सजली की काम पूर्ण. छान छान छान. बर, हार झाले का? हो हो, अगदी तयार आहे. तशा तुम्ही दोघी काहीही कमी पडू देणार नाही त्याची खात्री आहेच मला. आज खरंच किती प्रसन्न वाटतंय ना. बर, नैवेद्याचं काय? हो, तयार आहे. छान छान. आता फक्त महाराज येण्याची वाट पाहत बसायची. श्री स्वामी समर्थ. आयुष्यमान भव, आयुष्यमान भव, अखंड सौभाग्यवती भव, यशस्वी भव, यशस्वी. आम्ही फार वेळ तर नाही ना ताटकळत ठेवलं तुम्हाला. नाही नाही स्वामी, अजिबात नाही. तुम्ही अगदी सांगितल्या वेळेसच आला. या महाराज, या आत या. स्वामी या, या महाराज. असं नसतं. श्री स्वामी समर्थ.
स्वामी सा। अखंड सौभाग्यवती सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करा स्वामी, सुखी राहा। काय अप्पा, कस चाललंय कार्य? महाराज आपल्या कृपेने अगदी सगळं सुरळीत चालू। समाज प्रबोधनाची इतकी मोठी जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोपवली। अध्ययनही उत्तम चालू आहे, मनन चिंतन सगळं अगदी नियमित चालू आहे। होय महाराज, अध्यात्म हा विषय इतका खोल आणि गहन आहे की आपण त्यात जितकं आत जाऊ तितकं कळत जात की आपण किती कच्चे आहोत ते। संतोष झाला मनाला, वा उत्तम। तुम्ही दोघ बंधू विद्वान आहातच आणि तुमच्या या विद्वत्तेचं प्रतिबिंब तुमच्या संभाषणातून दिसत। छान छान, वेदशास्त्र संपन्न आहात, वेदशास्त्रात पारंगत आहात, संत वाङ्मयाचा चांगला व्यासंग आहे तुमचा। ओव्या, भजन, स्तोत्र, आणखीन बरच काही, त्याच्यामध्ये पण तुम्हाला चांगली गती आहे हेही मला माहिती आहे। पण आता एक गोष्ट सांगावी, ह्या ज्ञानाचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग न करता लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या प्रबोधनासाठी तुम्ही उपयोग करावा, म्हणजे दुधात साखर। जशी आपली आज्ञा महाराज। आयुष्यवान। बरं आप्पा, मी काही काळ आराम करावा म्हणतोय, आणि काही शंका असतील किंवा एखाद्या विषयावर काही चर्चा करायची असेल तर आपण नंतर करूया, चालेल? जशी आपली आज्ञा महाराज। उत्तम प्रकारे त्यांचं कार्य चालू आहे याचा मला आनंद झाला। अत्तरांच्या बाटल्या, ही घुंगर आता मात्र हद्द झाली। आताच या दोघांना मी नावाजलं ना, ज्ञानवंत म्हणून यांचं कौतुक केलं मी, पण हा नाद मात्र अजूनही तसाच राहिलेला दिसतोय। याचा अर्थ एवढाच आहे की अजूनही या दोघांनी लावणीच्या कार्यक्रमाला जाणं सोडलेलं नाही, असंच ना? मागच्या वेळेला उचित शब्दात मी त्यांना समज दिली होती, वर्णाश्रम धर्माचं यथायोग्य पालन न करता ब्राह्मणांनी लावण्या म्हणाव्या, लावण्यांच्या ह्या अशा कार्यक्रमाला जाऊन त्या कार्यक्रमांना जाण्यात आपल्या आयुष्यातला मौल्यवान वेळ वाया घालवावा, आम्हाला अत्यंत विषाद वाटतो। अप्पा, अण्णा। जी महाराज।
अप्पा अण्णा हे काय अत्तराच्या बाटल्या भिंतीला टांगलेली घुंगर आता मात्र हद्द झाली. मागील वेळेत सुद्धा मी तुम्हास समज दिली होती. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. मी स्वतः तुम्हाला अनेक वेळा समज देऊन सुद्धा अजूनही तुम्ही लावण्यांच्या कार्यक्रमाला जाण्याचा नाद सोडलेला नाही. अरे तुमच्या सारख्या संसारी आणि विद्वान ब्राह्मणांनी असं वागणं बरोबर नव्हे. आत्ताच मी तुमची वेदशास्त्र संपन्नता विद्वत्ता याचा गौरव केला ना मी. आणि लगेचच असं बोलण्याची माझ्यावर वेळ यावी. दुर्दैव आहे. अरे एकदा ज्ञान गंगेचा प्राशन केल्यानंतर गटार गंगेचं आचमन घेण्याची इच्छा होतेच कशी. लावणी म्हणजे गटार गंगा. स्वतःच नुकसान करून घेतात या छंदापाई. अरे तुमच्या उद्धाराच्या आणि मोक्षाच्या मार्गातली फार मोठी प्रमुख अडचण आहे. या सवयी अतिशय घातक आहेत. अरे असं कारवश म्हणून कसं चालेल. वेळी स्वतःच्या विकारांना आवर घाला, नाहीतर तुमचं आयुष्य भरकटण्यास वेळ लागणार नाही. महाराज आपलं म्हणणं तंतोतंत पटतंय हो आम्हाला. पण कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती झाली हो आमची. महाराज तुम्हाला सांगतो संध्याकाळ झाली रे झाली की आम्हाला तिकडचे वेद लागतात. आमचं आम्हालाही कळत नाही हो काय होतं ते. होय महाराज लावण्यांच्या कार्यक्रमाची ओढ लागते. आपोआप पावलं तिकडे ओढली जातात. हो पण आता तुम्ही सांगताय तर तुमची आज्ञा शिरोधार्य आहे आमच्यासाठी. यापुढे आम्ही आमच्या भावनांवर आणि मोहावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू. नुसता प्रयत्न नको आहे, यशस्वी प्रयत्न हवा आहे. यातच तुमचं भलं आहे. येतो आम्ही. महाराज महाराज ऐका. पाहिलं महाराजांना किती यातना झाल्या. ते इथं न थांबताच निघून गेले. आम्ही दोघी बोलून बोलून थकलो पण तुमचं म्हणजे पालत्या घडार पाणी असं झालं होतं. सोनाराने कान टोचले ना तेच आता बरं झालं. महाराजांचं तरी ऐका. आम्ही प्रयत्न करतो. जा पानं घ्या वाढायला. भूक लागली. अरे वा दोघांची पाठ झाली का. तुम्ही दोघही म्हणा पण नंतर. त्याच्या आधी एकदा ते स्तोत्राची मनात उजळणी करून घ्या. म्हणजे जेव्हा जोरदार पठण कराल ना तेव्हा कुठेही अडणार नाही. हा या बसा इकडे दोघही बसा आणि एकदा मनात उजळणी करा. दोन्ही स्तोत्र म्हणा. हुशार आहेत पोरं. बरं अण्णा बघ ना संध्याकाळ झाली आपली वेळ झाली लावणीला जावं असं वाटत नाही. त्या दिवशी पण सांगतो काय मजा आली होती तिकडे. अहो अण्णा आप्पा हे काय करताय तुम्ही. काय झालं. हे नुसतं लावण्या म्हणून इच्छा आणखीन खवळते. हो की नाही. हा मग येत ना कार्यक्रमाला. चला. नाही नाही येते. आम्ही महाराजांना तसा शब्द दिलाय. अहो असं काय म्हणताय राव. आज ती लावणीवाली तमासगीर बाई खास आपल्यासाठी नवीन लावणी सादर करणार आहे. अहो काय विसरलात की काय तुम्ही. अहो तिचा तरी जरा विचार करा. ती तुमच्यासाठी काय काय नवीन नवीन आणणार आहे आणि तुम्ही तिचा हिरमोड करणार. हा अहो आज तुम्ही गेलात की नाही ते महाराजांना कसं काय कळणार.
कोण सांगणार आहे त्यांना? अहो चला, काही होत नाही, चला तुम्ही. ए अण्णा, मी काय म्हणतोय, आज जाऊया ना, शेवटच्या दिवस, उद्यापासून बंद करू. माझ्याही मनात तेच येते. चल ना बोल, चल जाऊया. बाबा, लावणी म्हणजे काय? बघा, तुम्हाला हे कळायची काही गरज नाहीये. लावणी म्हणजे काय? अरे बाळांनो, लावणी म्हणजे देवाचं एक प्रकारचं भजन असत. मग आम्हाला यायचे देव बाप्पाचं भजन करायला. अरे तुम्हाला नाही येता येणार, संध्याकाळ झाली आहे, थोड्या वेळाने काळोख होईल. चल भाऊ, आईकडे जा. जा 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 जा, पळा पळा पळा, जा लवकर. चला रे काय. अहो, हे काय, कुठे चालला? अहो, महाराजांना शब्द दिलाय तुम्ही. हे बघा, शेवटचे जातो, निदान आज तरी वाट अडवू नका. चल रे तू, कटकट चालूच राहणार आहे. या दोघांचं हे असंच चालणार आहे. हे दोघेही काही ऐकणार नाहीत आपलं. आपणच काहीतरी जालिम उपाय करायला पाहिजे. हो वहिनी, बरोबर बोलताय तुम्ही. आता आपण महाराजांना सांगू आणि तेच ह्यांच्यावर लगाम घालतील. स्वामी म्हणतात भक्ती विकल्प रहित असावी. परमेश्वर हा शुद्ध भावाचा भुकेलेला आहे आणि परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी निष्कामपणे कर्म करीत राहणं हे उत्तम. या अखंड सौभाग्यवती भवा. हा तर मी कुठोर आलो होतो, निष्काम कर्म करणं आवश्यक आहे तर आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळेचा अपव्यय न करता तो वेळ सार्थकी लावायचा. विनाकारण वेळ न दवडता, मौल्यवान वेळ न दवडता त्या वेळेचा सदुपयोग परमेश्वराची भक्ती करण्याकरता करायचा. आपल्या विद्वत्तेचा टेंभा मिरवायचा नाही, त्या अगोदर आपलं अंतःकरण किती शुद्ध आहे, आपण किती अंतरंगामध्ये पवित्र आहोत हे बघणं आवश्यक आहे. निर्मळ अंतःकरणानं परमेश्वराची भक्ती करायची. गुरुची सेवा करताना कोणतंही काम हलकं समजू नका. गुरुचा शब्द प्रमाण मानायला शिका. आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्वामींची सेवा करताना कोणत्या गोष्टींचं कटाक्षानं पालन करायचं. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, औक्षवन, औक्षवन, औक्षवन.